समोर अक्लूज रोडवरती मध्यरात्री साधारणपणे 2:30 सुमारास वरकुटे बुद्रुक या ठिकाणचे सचिन मोहक घोडके, तात्याबा मारकड, पांडुरंग मारकड, धोंडीबा देवकर, दत्तात्रय देवकर हे सर्वजण घरातील साप चावलेल्या व्यक्तीला ब्रिजा गाडीतून अक्लूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत होते. मात्र सराटी येथील जिजामाता पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर रोडवरती पडलेल्या खड्ड्यात ब्रिजा गाडीचे चाक आदळल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावरती जोडात आढळली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात गाडी चालक व इतर काही जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये तात्याबा मारकड हे गाडीतून रस्त्यावरती पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला व ते जागीच ठार झाले. संबंधित घटनेला ब्रिजा कार चालक सचिन घोडके याला पोलिसांनी अपघातास जबाबदार धरून त्याच्यावरती इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.